ते सिल्किक दिलं आणि आधी तर असं बोललं की सामान घेऊन घ्या आणि क्लास काही होणार नाही. मग आणि सांगून द्यावरती पुढची क्लास झाले. पण मग या काकूंनी आमचे क्लास घेतले 10 दिवस आणि त्यात फेसियल करून म्हणजे केले. त्या बोलले की काही होत नाही म्हणे करा. त्यांना सांगितलं आम्ही की एक्सपायर आहे म्हणे काही होत नाही करा करा. मग आम्ही म्हणजे जर समजा केलं ना त्यामुळे साईड इफेक्ट्स पण झाला. आणि कोणाचे ट्यूब एक्सपायर कोणाचे असे तुटलेले असं म्हणजे पुरा लोकल सामान मिळाला. त्यात खराब पण आहे कोणाकोणाचे. तुम्हाला मिळाला का स्वतः? हो. वापरण्या लाईकचा नाही का तो? नाही. काय काय होतं काय सांगा? त्यात फेसियल किट, वॅक्स फिटर, वॅक्सच्या पट्ट्या, रबर दोरा, मेदीची पुडी, युपिना, साध्या पिना आपल्या, रबर, म्हणजे छोट्या छोट्या वस्तू भेटल्या. अच्छा. आणि त्याच्या मोबाईलला पैसे घेतले का तुमच्याकडून? हो, 400 रुपये घेतले. 400 रुपये. 400 आणि फॉर्मचे 10 पण घेतले. फॉर्मचे 10. काय सांगितलं त्यांनी? काय नाही म्हणे क्लास चालू होईल म्हणे. आणि आधी तर म्हणत होते की समजा सामान घेऊन घ्या आणि क्लास झाला असं सांगा. पण मग आम्ही सामान घेतलं नाही. जर आम्हाला काही येतच नाही तर आम्ही सामानाचं काय करा? तुम्ही पण विद्यार्थी प्रशिक्षणार्थ घेत होतं? किती दिवस किती महिने झाले तुम्ही काम करता? म्हणजे 10 दिवस. 10 दिवस का? क्लास. अच्छा. नाव काय? माझं नाव मोहिनी तुषार पाटील. मी सावकर आहे. घेतली आहे. तुम्ही काय करतात? मी पार्लर चालवतो. किती मुली तुमच्याकडे असतात पार्लर मध्ये? पार्लरला माझ्याकडे 4-5 मुली क्लासला आहे. पण मी इथे राजाला क्लासला आली येत होती. वसलेली होती पार्लरला दुर्गा मनोहर सोनावणे. यांनी मला सांगितलं की खेड्यातल्या मुलींसाठी सरकारी स्कीमद्वारे क्लासेस आहे म्हणे. तर मुली जमा करायच्या आहे तर तू तुझ्या गावामध्ये मुली जमा कर. अच्छा. म्हटलं ठीक आहे मॅडम. मग मॅडम म्हणे तू जशा मुली जमवशील म्हणे तशी जे वरतून पैसे मिळतील म्हणे तसे मी तुला देईन. बरं ठीक आहे मॅडम. मग मॅडम अशा बोलल्या की 10 रुपयाचा फॉर्म आणि 400 रुपये फीस घ्यायची म्हणे मुलींकडे. मग मी 60 मुली जमवल्या आणि 60 पैकी त्यांनी 41 मुलीमध्ये सिलेक्ट केल्या आणि 19 मुली रिजेक्ट दिल्या. मग ते जे मान जे पैसे त्यांनी घेतले तर रिजेक्ट मुलींचे पण त्यांनी मला पैसे अजून पण दिलेले नाही आहे. रिजेक्ट मुलीचे किती पैसे जमा केले? रिजेक्ट आणि सिलेक्ट ह्या दोघींचे मी 24,600 रुपये मॅडमकडे दिले होते. अच्छा. वात्सल्य जे काही चालू होतं वात्सल्य ब्युटी पार्लर आहे त्याच्या मोबदला तुम्हाला काय मिळणार होतं? त्यांनी तसं सांगितलंच नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की वरतून जे रक्कम येईल म्हणे ते मला पण ठाऊक नाही म्हणे किती येईन. तर पण म्हणजे येईन म्हणे तशी मी तुला एका मुलीवर पर मुलीवर जसे येईन म्हणे तसे मी तुला देईन म्हणे. अच्छा. मग जेव्हा म्हणजे 8-9 महिने होऊन गेले मुली माझ्याकडे येत होत्या काय म्हणे क्लासचं काय झालं काय नाही. मग मी मॅडमांना कॉल केला म्हटलं काय मॅडम क्लास होत आहे की नाही म्हणे. तर म्हणे किट्स आले म्हणे मुलींना पण मग क्लास घेतले जाणार नाही म्हणे कारण की वरती सरकार करते म्हणे पैसेच नाही मिळाले म्हणे. तर मग मुलींचे क्लास कॅन्सल म्हणे. पण म्हणजे त्यांनी ते किट दिलं पण ते पण म्हणजे पूर्ण एक्सपायरी झालेलं. तर ही जी मुलगी आहे ही पण क्लासला होती. तिच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन झालं. ते किट्स वापरले का? ते किट्स वापरले. पण मी गावातली असल्यामुळे म्हणजे मला त्यांनी नाही पण म्हणजे पैसे दिले. पण मी त्यांना 10 दिवस या मुलींना प्रशिक्षण दिलं. म्हणजे प्रशिक्षण देण्यामध्ये मी या मुलींचं फेसियल केलं की त्या किटद्वारेला इन्फेक्शन झालं. अच्छा. मला सांगा की मग या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती पंचायत समितीकडे? हो, तक्रार केली आहे. पुढे काय झालं तक्रार केली? तक्रार म्हणजे मॅडमला भेटल्या आम्ही. मॅडम बोलल्या आम्ही 2 दिवसामध्ये ऍक्शन घेता. पण 2 दिवसचे आज 15 दिवस झाले पण मॅडमने अजून पण ऍक्शन घेतलेली नाही. व्हिडिओ मॅडम? व्हिडिओ मॅडम. स्वतः भेटल्या का तुम्ही? स्वतः भेटल्या. मी मुलींना घेऊन आली होती. मग तुम्हाला आता त्रास कसा होतोय की मुली तुम्हाला टॉर्चर करत असतील? त्रास मला म्हणजे एवढा होतोय की मुली गावातल्या मुली मला टॉर्चर करत आहे. दोघंच घरी येऊन सण्या तुम्ही आमच्याकडनं पैसे घेऊन घेतले आणि म्हणजे मी इथे आले तर मला असं कळालं की बा मुलींकडनं पैसे घ्यायचेच नव्हते. हा हे जे क्लास होते गव्हर्नमेंट कर